चैनल फ्रेंड्स आज अपन पाहणार आहोत न्यायालयाकडून वारस दाखला सक्षम सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया कशी असते। सो फ्रेंड हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला न्यायालयाकडून वारस दाखला मिळवण्याची प्रक्रिया कशी असते ते बघूया। मृत्यूपत्र न करता मयत झालेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस कोण किंवा 7 किंवा अधिक वर्षे परागंध असलेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस कोण याबाबत संभ्रम असल्यास दिवाणी न्यायालयाकडून वारस दाखला मिळवावा लागतो। यासाठी मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाने संबंधित दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा। दाव्यात दावा करणाऱ्याचे नाव, पत्ता, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मयत व्यक्तीशी असलेले नाते, मयत व्यक्तीचे अन्य वारस आणि त्यांचे पत्ते, पॅन कार्ड, रेशन कार्ड, वंशावळ, मयताचा मृत्यू दाखला आणि मयत व्यक्तीच्या नावावर असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता यांचा तपशील नमूद असावा। अर्जावर कोर्ट फी अधिनियम 1870 अन्वये आवश्यक ती कोर्ट फी अदा करावी। दावा दाखल झाल्यानंतर न्यायालय 45 दिवस मुदतीची नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध करते। जर त्याबाबत कोणाचीही तक्रार प्राप्त झाली नाही तर वादीच्या नावे वारस दाखला दिला जातो। या सर्व प्रक्रियेला अंदाजे 5 ते 7 महिन्याचा कालावधी लागतो। थँक्यू फ्रेंड्स।